आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे हे प्रत्येक माणसाने, फक्त हिंदुस्थानातल्या नव्हे जगातील प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटणं ह्याच्यामध्ये शहाणपण आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने शुभनियती निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून शुभनियती निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते मी आतापर्यंतच्या प्रवचनात सांगितलं की शुभचिंतन केलं पाहिजे आणि ईश म्हणजे ईश्वर चिंतन केलं पाहिजे. आता हे जे ईशचिंतन किंवा ईश्वर चिंतन ज्याला आपण म्हणतो ते ईश्वर चिंतन म्हणजे एखाद्या मूर्तीचं चिंतन नव्हे, व्यक्तीचं चिंतन नव्हे किंवा शक्तीचं चिंतन नव्हे. तर मी ज्यावेळेला म्हणतो की हे ईशचिंतन, त्यावेळेला ईश म्हणजे ईश्वर हा स्थूल रूपामध्ये कसा विश्वामध्ये प्रगट झालेला आहे, सूक्ष्म रूपाने तो कसा नांदतो, अतिसूक्ष्म रूपाने तो कसा आपल्याच जवळ आहे आणि दिव्य स्वरूपामध्ये तो आपल्या हृदयामध्ये कसा वास करतो, हे वास्तविक परमेश्वराचं चिंतन करण्याचे हे चार मार्ग आहेत. ह्याच्यामध्ये विश्वरूपाने परमेश्वर पाहायला शिका असं आतापर्यंत संतांनी सांगितलं आणि जीवनविद्येने पण सांगितलं. मज एकाते असं जे म्हटलेलं आहे, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, की मी सर्व ठिकाणी भरलेलो आहे आणि मला तू पहा असं जे सांगितलं आहे. मला पहा याचा अर्थ दिव्यत्वाला पहा, दिव्यत्वाची प्रचिती या विश्वामध्ये या जगामध्ये तू घेत राहा. आणि तू जर दिव्यत्वाची प्रचिती घेत राहिलास की तुला जिथे तू पाहशील तिथे दिव्यत्व असे दिसेल. सरळ झाडाकडे बघ, वृक्षाकडे तू पाहिलंस ना तुला दिव्यत्वाची प्रचिती, की वृक्ष आपल्या जीवनामध्ये काय करून राहिलेलं आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी निराळ प्रवचन नको. पण ह्या वृक्षाने आपल्याला जीवन दिलेलं आहे असं जर म्हटलं तर त्याच्यात अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून आपण म्हणतो नारायण नारायण नारायण, मी म्हणतो वृक्ष हा सुद्धा एक नारायण आहे. म्हणून वृक्ष नारायण अशी मी वृक्षांना संबोधन करतो, वृक्ष नारायण, की तुम्ही वृक्षाकडे पाहा, वृक्ष नारायण म्हणून त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि हा वृक्ष आपल्या जीवनामध्ये काय काय करून राहिलेलं आहे हे जर तुम्ही ध्यानात घेतलं, स्मरणात घेतलं, आठवामध्ये घेतलं तर तुम्हाला दिव्यत्व त्या वृक्षामध्ये कसं आहे हे दिसेल. आपण म्हणतो पाणी अडवा पाणी जिरवा असं आपण म्हणतो. आज पाण्याची इतकी हे झाले टंचाई की एक काळ असा येणार आहे असं लोक सांगतात की एक काळ असा येणार आहे की पाण्यासाठी लढाई होतील म्हणून अशी परिस्थिती निर्माण होईल. ह्याचं कारण का? ह्याचं कारण आपण वृक्षांचं जी जोपासना करायला पाहिजे, वृक्षांची उपासना करायला पाहिजे, ती आपण करत नाही. आणि म्हणून वृक्ष सगळे जे डोंगर आहेत हे डोंगर जर हिरवेगार केले तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा असं जे आपण म्हणतो ना ते काम वृक्षच करतील. पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं हे काम वृक्षच करतील. त्याच्यामुळे तुमच्या विहिरींना पाणी मिळेल, तलावांना पाणी मिळेल, सर्व तुमचं जीवनच समृद्ध होऊन जाईल. हे मी का सांगतो आहे की वृक्ष हा सुद्धा नारायण आहे, वृक्ष हा सुद्धा परमेश्वराचं एक रूप आहे, या ठिकाणी दिव्यत्व आहे, हे दिव्यत्व पाहायला शिका. आणि म्हणून मी मागल्या प्रवचनातून सांगितलं की विश्वामध्ये तू जिथे पाहशील ना तिथे दिव्यत्व आहे. आता बघा, पृथ्वी आपल्याभोवती फिरते आणि फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, हे दिव्यत्व नव्हे का? मला तुम्ही सांगा, पृथ्वी स्वतःभोवती जे फेरे घेते ते फेरे वाटेल तितके घेत नाही, एक ठराविक संख्येत एवढेच फेरे घेते, त्याच्या पलीकडे ती जात नाही. हे जे आहे हे दिव्यत्व नव्हे का? ती सूर्याभोवती फिरते 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 स्वतःभोवती फिरते आणि नाना तऱ्हेचे दिवस आणि रात्र आणि निनाळ्या तऱ्हेचे ऋतू आज आपल्याला जे प्राप्त होतात त्याचं कारण का? त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला दिव्यत्वाची प्रचिती आली नाही किंवा दिव्यत्व तुम्ही जर या ठिकाणी पाहू शकला नाही
तर तुम्ही आंधळ्यात. आणि म्हणून ही दिव्यत्वाची प्रचिती तुम्ही जिथे पाहाल तिकडे आहेत. आता आकाशामध्ये बघा, सूर्य, चंद्र, कोट्यावधी तारा, चांदण्या, ह्या सगळ्या आज आपण जर पाहिलं तर आकाशामध्ये आणि झेलून राहिलेल्या आहेत. त्या कोसळत नाहीत, पडत नाहीत, आणि त्या सगळ्या आकाशामध्ये तरंगत आहेत. हे दिव्यत्व नव्हे का? हे सगळं दिव्यत्व आहे. हे मी का सांगतो आहे की दिव्यत्व पाहायला आपण शिकलं पाहिजे, की परमेश्वराकडे, परमेश्वराला स्थूल रूपामध्ये तुम्ही ज्या वेळेला त्याचं दिव्यत्व पाहायला लागाल, तेव्हा तुम्हाला विश्वामध्ये देव कसा भरलेला आहे ते दिसेल. आणि म्हणून नद्या म्हणा, डोंगर म्हणा, निनाळे प्राणी म्हणा, निनाळी वनस्पती म्हणा, हे सगळं जर आपण जर पाहिलं तर ज्याला आपण निसर्ग आणि पर्यावरण म्हणतो, या निसर्गरूपाने आणि पर्यावरण रूपाने परमेश्वरच प्रगट झालेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आज सगळे लोक सांगतात निसर्गाचं रक्षण करा, पर्यावरणाचं संरक्षण करा, नाहीतर माणूस जातच मरून जाईल, हे सगळं आज सांगितलं जातं. पण आमच्या साधू संतांनी हे पूर्वीच सांगितलं होतं की सर्व ठिकाणी विश्वामध्ये परमेश्वर भरलेला आहे आणि त्याची उपासना करा, त्याचं जतन करा, हे आमच्या साधू संतांनी पूर्वीच सांगितलं. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आज जे काही सांगितलं जातं ते पूर्वीपासूनच सांगितलं गेलेलं आहे, पण आम्हाला ते समजलं नाही आणि आम्ही आपलं ते काहीतरी मूर्तीपूजा करत बसलो, आम्ही काहीतरी व्यक्तिपूजा करत बसलो, आम्ही काहीतरी कर्मकांड करत बसलो, आम्ही तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, उपास तपास, उभं आडवं गंध लावणं असल्या ह्याच्यामध्ये आपण गुंतत गेलो. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की विश्वामध्ये परमेश्वर दिव्य रूपाने तो कसा भरलेला आहे हे फक्त तू पाहायला लिख. इतकंच नव्हे तर माणसाकडे सुद्धा तू त्याच रूपाने पाह. बाकीच्याकडे जसा तू पाहशील ना तसं तू माणसामध्ये सुद्धा हे दिव्यत्व पाहायला शिक. आज आपण माणसामध्ये सुद्धा दिव्यत्व पाहायला आपण शिकत नाही, तर माणूस हा सुद्धा त्या दिव्यत्वाचीच प्रचिती आहे. माणसाच्या ठिकाणी डोळे, कान, नाक हे प्रत्येक अवयव हे सुद्धा दिव्यत्वाचीच प्रचिती आहे. तुम्हाला सांगा, डोळे दिव्यत्वाची प्रचिती आहे, कान दिव्यत्वाची प्रचिती आहे, नाक दिव्यत्वाची प्रचिती आहे, हात पाय सगळं ही दिव्यत्वाची प्रचिती आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी हे जे स्थूल रूपामध्ये शरीर रूपाने आणि विश्वरूपाने हे जे परमेश्वर प्रगट झालेलं आहे तो प्रथम पाहायला शिका. तो न पाहता कुठेतरी गुहेमध्ये जायचं, कुठेतरी संन्यास घ्यायचा, कुठेतरी साधू व्हायचं, बैरागी व्हायचं आणि डोळे मिटून ध्यान करत बसायचं, जगापासून अलिप्त राहायचं, ह्याचे परिणाम म्हणजे दुष्परिणाम आज आपल्याला पूर्वीपासून भोगावे लागलेले आहेत. आज आपल्याला हजार वर्षे गुलामगिरीमध्ये आपण राहिलो, गुलामगिरी भोगावी लागली. त्याची जी काही अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण हे आहे की आपण जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, देवाला आम्ही डोळे मिटून पाहण्याचा प्रयत्न केला, जगापासून वेगळं होऊन आम्ही स्वतःला कोंडून घेण्याचा प्रयत्न केला. मग ते खोलीमध्ये म्हणा, 10x10 खोलीमध्ये म्हणा, किंवा गुहेमध्ये म्हणा, किंवा एखाद्या डोंगरावर म्हणा, किंवा एखाद्या लहानशा देवळामध्ये म्हणा, हे जे आपण कोंडून घेऊन उपासना करण्याचे जे प्रकार केले जीवनविद्याला मानले. जीवनविद्या सांगते विश्व हे क्षेत्र आहे आणि विश्वामध्ये या नद्या आहे ना, या नद्या म्हणजे तीर्थ आहेत. तीर्थ आणि क्षेत्र हे संबंध या विश्वामध्येच आहे. आणि म्हणून तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी कुठेही जायला नको, तुझ्या जवळ जी नदी आहे ते तीर्थ आहे आणि तुझ्या जिथे तू उभा आहेस ते क्षेत्र आहे. आणि म्हणून तीर्थक्षेत्र ह्या दोन्ही गोष्टी तुझ्याच जवळ आहे. आणि म्हणून तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची दे थोरी साठवण. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, हे ब्रह्मांड हीच आमची पंढरी आहे असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे. आणि म्हणून सर्वाघटी राम द्यादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी असं जे म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे असं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून स्थूल रूपाने परमेश्वराला
विश्वात पाहण्याचा प्रयत्न करा. आता हे पाहण्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे सिस्टिमटाईज ऑर्डर. सिस्टिमटाईज ऑर्डर म्हणजे पद्धतशीर व्यवस्था जी स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे, नैसर्गिक आहे. अशी जी पद्धतशीर व्यवस्था ती विश्वामध्ये कशी भरलेली आहे हे जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला पद्धतशीर व्यवस्था या रूपाने ह्या दिव्यत्वाची प्रचिती घेता येईल. म्हणून दिव्यत्व ह्याचा अर्थ पद्धतशीर व्यवस्था दिव्यत्व. तुम्ही जगामध्ये कुठेही बघा चमत्कार तुम्हाला दिसेल, कारण जग हे चमत्काराने भरलेलं आहे. ह्या चमत्कार म्हणजेच पद्धतशीर व्यवस्था, आणि पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच दिव्यत्व. म्हणजे हे सगळे एकाला एक लागू नये. दिव्यत्व म्हणजेच पद्धतशीर व्यवस्था, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे चमत्कार. म्हणून जग हे चमत्काराने भरलेलं आहे म्हणजे जग हे पद्धतशीर व्यवस्थेने भरलेलं आहे, म्हणजेच जग किंवा विश्व हे दिव्यत्वाने भरलेलं आहे. म्हणून या दिव्यत्वाची प्रचिती घेत राहणं ही भक्ती आहे हे लक्षात ठेव. आणि सिस्टिमटाईज ऑर्डर, तुम्ही एखादा प्राणी बघा, सिस्टिमटाईज ऑर्डर त्या ठिकाणी दिसेल. साप म्हटल्यानंतर जगातले सगळे साप सारखे, माणूस म्हटला की सगळे माणसं सारखी, वाघ म्हटला की सगळे वाघ सारखे, सिंह म्हटला की सगळे सिंह सारखे, हे जे आपण जे बघतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सिस्टिमटाईज ऑर्डर ज्याला आपण म्हणतो म्हणजे पद्धतशीर व्यवस्था ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही पद्धतशीर व्यवस्था पाहता पाहणे दूरी सारोण्या, कळलं की नाही, पाहता ते पाहणं दूर सरलं जाईल आणि तुम्हाला दिव्यत्वाची देवाचा साक्षात्कार होईल. हे आहे सगळं सोपं आहे, पण ते कठीण होऊन बसलेलं आहे. याचं कारण आम्ही कर्मकांडात गुंतलो म्हणून. कर्मकांडामध्ये मनुष्य एकदा गुंतला ना की मग त्याचं लक्ष इतर ठिकाणी जातच नाही. आता पूजा अर्चा करणारा जो माणूस असतो तो त्या पूजेमध्येच गुंतलेला असतो. आजूबाजूला काय चाललं आहे तिकडे त्याचं लक्षही नसतं. तर त्या पूजेमध्येच गुंतलेला असतो. ध्यान करणारी जी मंडळी असतात ती एखाद्या गुहेमध्ये बसतील किंवा एखाद्या खोलीमध्ये बसतील आणि ध्यान करत बसतील. जगाशी मला काही कर्तव्य नाही अशा तऱ्हेने आणि ते ध्यान करत बसतील. हा जो सगळा जो प्रकार जो आहे हा जीवनविद्येला मान्य. जीवनविद्या असं सांगते की तू कशाचाही तिरस्कार करू नको. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कोणाही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एकाद्याचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. किती सुंदर जाईल. हे जग विष्णुमय आहे, हे जग आहे विष्णू. विष्णुमय म्हणजे काय? चार हाताचा विष्णू सर्व ठिकाणी भरलेला आहे असा का त्याचा अर्थ आहे? तसा तो अर्थ नव्हे. जग विष्णुमय याचा अर्थ असा की ही जी दिव्यत्व जे आहे हे दिव्यत्व स्थूल रूपाने, सूक्ष्म रूपाने, अतिसूक्ष्म रूपाने, दिव्य स्वरूपाने ते सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून देवाला फक्त निन्या प्रकाराने पाहता येतं, देवाला निन्या प्रकाराने पाहता येतं. आणि म्हणून हे जे पाहणं आहे ह्याच्यामध्ये सिस्टिमटाईज ऑर्डर ज्याला मी म्हणतो ती सिस्टिमटाईज ऑर्डर पाह. संबंध जगात सिस्टिमटाईज ऑर्डर आहे. आपण ज्याला निसर्ग म्हणतो आणि पर्यावरण म्हणतो ही सिस्टिमटाईज ऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये एक दुसऱ्यावर, दुसरा तिसऱ्यावर, तिसरा चौथ्यावर असं अवलंबून आहे. हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. जसं एखादं घर असतं आणि ते निन्या विटा विटेवर वीट अशा तऱ्हेने ते घर बांधलं जातं. त्यातली एक वीट जर काढली तर बाकीच्या विटा कोसळायला लागतात. तसं हे निसर्ग आणि पर्यावरण ज्याला आपण म्हणतो त्या पर्यावरणसुद्धा तसंच आहे की ह्याच्यामध्ये माणूस हा एकटाच आणि श्रेष्ठ प्राणी आहे आणि बाकीचे कनिष्ठ आहे हा माणूस समजतो. पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. परमेश्वराच्या दरबारामध्ये माणूस आणि बाकीचे प्राणी या दोघांना स्थान सारखंच आहे. तिथे माणूस श्रेष्ठ आणि बाकीचे कमी कनिष्ठ अशातला भाग नाही. आणि म्हणून हे जे निसर्ग पर्यावरण जे आहे माणसासकट हे एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे आपलं अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांचं अस्तित्व बाकीच्यावर अवलंबून आहे
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपलं सगळ्यांचं अस्तित्व एकमेकावर अवलंबून आहे. आता माणसंसुद्धा समाजामध्ये जगतात, एकमेकांच्या अस्तित्वावर जगत असतात. आणि ज्या वेळेला माणसं एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा सगळ्यांचंच मरण सगळ्यांनाच मरण प्राप्त होतं. आणि म्हणून जेव्हा माणसं एकमेकांना सांभाळतात तेव्हा सगळ्यांचाच उद्धार होतो. आणि माणसं ज्यावेळेला एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सगळ्यांचंच अधःपतन होतं. आणि म्हणून निसर्ग आपल्याला हे सांगत असतो. निसर्गाकडे जर आपण पाहिलं तर निसर्गरूपाने जो परमेश्वर भरलेला आहे तो आपल्याला हेच सांगत असतो की आकाशामध्ये सूर्य आहे आणि भोवती सगळे ग्रह फिरतायत. हे सगळे ग्रह एकमेकांना धरून आहेत. एकमेकांना धरून आहेत कशामुळे? आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण या शक्तीने ते एकमेकांना धरून आहेत. ते एकमेकांना धरून आहेत तसं आपणसुद्धा एकमेकांना धरून राहिलं पाहिजे. जर आपण एकमेकांना धरून राहिलो नाही तर आपली अधोगती अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माणूस हा जो प्राणी आहे त्याने प्रथम मी माणूस आहे हे कधी विसरता कामा नाही. आणि अशा तऱ्हेने तो जेव्हा जीवन जगायला सुरुवात करेल तेव्हा मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद हे सर्व निर्माण होईल. स्थूल ह्याच्याबद्दल आपण खूप बोललो की परमेश्वराला स्थूल रूपाने पा. आता आपण थोडंसं सूक्ष्म रूपाने पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्या ठिकाणी हे जे मन आहे हे मनसुद्धा दिव्य आहे हे आपण लक्षात ठेवायचं. जसं आपलं शरीर दिव्य आहे तसं आपल्या ठिकाणी मन हे मनसुद्धा दिव्य आहे. हेच मन आपल्या संबंध विश्वामध्ये कॉस्मिक माइंड या रूपामध्ये नांदत असतं. म्हणजे आपल्या ठिकाणी जे मन आहे ते आपल्या ठिकाणी मन रूपाने नांदतं तर तेच मन विश्वामध्ये कॉस्मिक माइंड या रूपामध्ये ते नांदत असतं. आणि म्हणून हे जे मन आहे हे मनसुद्धा दिव्य आहे हे पहिल्या लक्षात ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा सुंदर एक अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकाळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वैते ऐका मात नाही नाही आनदैवत तुका म्हणे दुसरे. आता बघा स्थूल रूपाने शरीर रूपाने परमेश्वर आपल्याजवळ प्रगट आहे. मन रूपाने सुद्धा परमेश्वरच म्हणजे चैतन्य शक्ती. परमेश्वर म्हणजे उगा डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा सांगतो मूर्ती भिरती आणू नका. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीला ईश्वर म्हणतात आणि कॉस्मिक असेल तर त्याला परमेश्वर म्हणतात. आणि म्हणून हा जो परमेश्वर आहे तो चैतन्य किंवा चैतन्य शक्ती रूपाने आहे हे आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा त्याचं पर्सोनिफिकेशन आपण जेव्हा करतो ना व्यक्तीकरण चित्रीकरण मूर्तीकरण तेव्हा सगळा गोंधळ निर्माण होतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे मन आहे हे मनसुद्धा दिव्य आहे हे आपण लक्षात ठेवायचं. किती दिव्य आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे जे मन आहे मनाला प्रसन्न करा सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये यश पाहिजे ना, सिद्धी म्हणजे यश. त्याचं प्रयत्न सिद्धीला गेले म्हणजे आपण काय म्हणतो त्याचे प्रयत्न सिद्धीला गेले म्हणजे त्याला यश मिळालं. तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर मन करारे प्रसन्न. मनाला तुम्ही जर प्रसन्न करून घेतलं तर सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आणि मन जर प्रसन्न नसेल तर ते तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे अडथळे आणि अडचणी निर्माण करते. पुष्कळ लोक म्हणतात अहो महाराज आम्ही ज्यावेळेला ध्यानाला बसतो तर कधीकधी मन आणि चांगल्या रीतीने स्थिर होतं, एकाग्र होतं, आणि कधीकधी प्रयत्न केला तरी ते मन एकाग्र होत नाही. त्याचं कारण का? त्याचं कारण एकच आहे की मन जेव्हा आपल्याला अनुकूल असतं तेव्हा ते सहज स्थिर होतं. आणि मन ज्यावेळेला प्रतिकूल असतं तेव्हा तुम्ही वाटेल ते केलं ना तरी मन एकाग्र होत नाही, स्थिर होत नाही, एकविध होत नाही. आणि म्हणून ह्याच्यासाठी मन नावाचा जो प्रकार आहे हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून मन हे दिव्य आहे हे जीवनविद्या सांगते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
सर्व सिद्धी जर तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे असेल, जगामध्ये यश जर तुम्हाला पाहिजे, समृद्धी भरभराट हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मनाला प्रसन्न केलं पाहिजे. मोक्ष अथवा भवबंधनं सुख समाधान इच्छते. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, मनाला प्रसन्न करा. आणि जर मनाला प्रसन्न केलं नाही तर तेच मन तुम्हाला बंधनं टाकेल. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. प्रतिमा कोण स्थापन करतो, मूर्ती कोण स्थापन करतो, मन. त्या मूर्तीची प्रतिमेची पूजा कोण करतो, मन. त्या मूर्तीला नवस कोण करतं, मन. आणि ती मूर्ती आपल्याला फळते किंवा न फळते, म्हणजे आपल्या नवसाला पावते किंवा न पावते, त्याला कारण कोण, मन. ती मूर्ती काहीच करत नाही, ती मूर्ती काहीही करत नाही, ती बसत नाही, उठत नाही, बोलत नाही, हसत नाही, चालत नाही, काही ती मूर्ती करत नाही. त्या मूर्तीसाठी सगळं आपणच करत असतो, त्या मूर्तीसाठी सगळं आपणच करत असतो. आणि शेवटी आपण त्याला नवस करतो, शेवटी नैवेद्य देतो. आपण मूर्तीला नैवेद्य देतो की नाही? आता नैवेद्य दिल्यानंतर कोण खातो, की मूर्ती खाते का तू खातो? आपण खातो. तर सांगायचा मुद्दा असा, ती मूर्ती हे निमित्त मात्र आहे, मूर्ती हे निमित्त मात्र आहे. खरा कोण आहे, त्या मूर्तीला जो पुजतो आहे ना, तो खरा आहे. पण त्याच्याकडे कधी आपलं लक्षच जात नाही, आपलं त्याच्याकडे कधी लक्षच जात नाही. आपलं प्रतिबिंबाकडे लक्ष जास्त जातं, बिंबाकडे जातच नाही. बघा, माणसं आरशामध्ये जो बघतात ना, त्या आरशामधलं प्रतिबिंब ते बघतात, पण बिंब त्यांनी कधी स्वतःचं बघितलं आहे का? नाही. म्हणून संत सांगतात, पाहावे आपण असे आपण, या नाव ज्ञान. सांगायचा मुद्दा असा की प्रतिबिंब पाहण्याकडे आपलं नेहमी लक्ष असतं, बिंबाकडे आपलं कधी लक्ष जात नाही. तसंच या ठिकाणी आहे की मूर्तीकडे आपण ज्यावेळेला जास्त लक्ष देतो, त्यावेळेला त्या मूर्तीला भक्ती करणारा, भजन करणारा, पूजन करणारा, यजन करणारा जे आपण आहोत, त्या आपणाकडे आपलं लक्ष जात नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की ती मूर्ती तुझ्या मनाने स्थापन केली, त्या मूर्तीची पूजा तुझ्या मनाने केली, त्या मूर्तीला जे काही उपचार करायचे ते तुझ्या मनाने केले, जो काही नवस करायचा, काय मागणं मागायचं ते तुझ्या मनाने मागितलं, आणि शेवटी ती मूर्तीने तुमच्या नवसाला किंवा मागण्याला प्रतिसाद दिला का प्रतिसाद दिला नाही, हे दोन्हीला कारण तुझं मन असतं. आणि म्हणून हे मन जे आहे ह्याचं महत्त्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुकाराम मला सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधनं सुखासमाधान इच्छाते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आ